रामच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अरे आरक्षण रामच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं एससी एसटी सन्मान मे आता पुण्यामधील अजितदादा पवार यांच्या बंगल्याच्या समोर आहोत आणि या ठिकाणी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करावं या मागणीसाठी भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी या जी आरची होळी करण्यात आलेली आहे. आत्ता आम्ही इथं अजित पवार यांच्या बंगल्याच्या समोर तिथं भीम आर्मीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी या ठिकाणी जी आरची होळीसुद्धा केलेली आहे. कार्यकर्ते कोरोनाचा नियम पाळून काही मोजकेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अजित पवार ह्या समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या घराच्या समोर त्यांनी हा जी आरची होळी केलेली आहे. आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं बघतोय की आता या ठिकाणी पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी ह्या आंदोलन सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. अजित पवार यांच्या घराच्या समोर हे भीम आर्मीचे कार्यकर्ते त्यांनी होळी केलेली आहे. हत्यार हे जे आहे आरक्षण मध्ये जे पदोन्नती मध्ये जे आरक्षण त्यांनी बंद केलेलं आहे त्या सरकारने जे आहे ते बंद केलं. लवकरात लवकर ते परत अजित पवार समितीच्या अजित पवार समितीचे अध्यक्ष आहे. त्यांच्यामुळे आम्ही त्यांचं घर निवडलेलं आहे आणि ह्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत एससी एसटीना न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शान बसणार नाही. आणि हे जे सरकार आहे अत्यंत जातीवादी सरकार आहे. जेव्हा जेव्हा सत्य देतात तेव्हा तेव्हा एससी एसटी वर अन्याय होतो. तर एवढंच मी बोलू इच्छितो. पुढची भूमिका आता तर आम्ही फक्त करोनाचं पालन करून आम्ही आलेलो आहोत. करोनाचं जे हे आहे त्याचं पालन आम्ही करून आंदोलन करत आहोत. पण थांबा सगळं आपण बघतोय की या ठिकाणी सगळा पोलीस फौजफाटा सुद्धा आलेला आहे. एसटीचं पदोन्नतीचं जी आर काढलेलं आहे. एससी एसटीचं जे पदोन्नतीचं आरक्षण आहे ते ह्या सरकारने जे आहे जी आर काढून रद्द केलेलं आहे. म्हणजे पदोन्नत्या होऊ शकत नाही. आज बघायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रात 6 लाख प्लस आपले एससी एसटीचे कर्मचारी आहेत. तर त्यांच्यावर हे अन्यायकारक झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन इथं केलेलं आहे. आणि अजित पवार जे आहेत त्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्यांचं आम्ही त्यांचं बंगल्यासमोर जी आरची होळी करून हे आंदोलन केलेलं आहे. पाठीमागचं एवढंच वागतोय की एका समाजाला तुम्ही खुश करण्यासाठी बाकीचे समाजाला तुम्ही नाराज करण्याचं हे करतात की एसटी एसटी. तर आपला एसटी एसटीच पहिलेच शिक्षणाची वंचित आहे. अजून तुम्ही त्याला वंचितच करायला लागले. अजून तुम्ही पदोन्नतीसाठी तुम्ही तिथं रोखण्यात येतात. जेव्हा A1 क्लास ऑफिसर होण्याची त्याची एक संधी होती त्या संधी त्याला थांबण्यात आलेली आहे. भीमराव बोला. आज या ठिकाणी आम्ही ह्या जी आरचा निषेध नोंदवला. त्याच पद्धतीने जर आमच्या अधिकाऱ्यांना आमच्या मागसवर्गीय कर्मचाऱ्यांना जर पदोन्नती दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे नियम पाळून आम्ही आंदोलन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर पेटून राहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी. एवढं आत्ता आमची मागणी आहे सरकारकडे जे आमचे मागासवर्गीय अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांची पदोन्नती थांबवली नाही पाहिजे. त्यांना पद बाहेर करून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहे. आम्हाला परमिशन मिळाली नाहीये मुळात आणि आम्ही डायरेक्ट आलेलो आहे या ठिकाणी. कारण 100 नंबरला फोन लावून आलेलो आहे. आम्हाला कुठल्याही पद्धतीची परमिशन दिलेली नाही आहे आणि परमिशन दिलीही नसते आम्हाला. कारण मागासवर्गीयला पहिल्यापासून दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे सरकार. त्यामुळे अजित पवार आणि हे सगळे एकत्रित ह्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारनेच हा निर्णय घेतलेला आहे की पदोन्नतीचं आरक्षण रद्द करण्याचा आणि तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करताय ते मिळेल का तुम्हाला? हे सरकारच्या विरोधात काय करतोय ते आता येणाऱ्या काळामध्ये कळणच. परंतु जर सरकार जर आम्हाला आरक्षण दिलं नाही आहे पहिल्यापासून आमच्या मागासवर्गीय लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे सरकार. हे पहिल्यापासून दाबत आलेलं आहे आणि आत्ताही हे अजितदादा दाबतेत आम्हाला म्हणजे समितीचे अध्यक्ष असताना देखील. म्हणून आम्ही या सरकारला आम्ही पहिल्यापासून सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी
वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आमचा हक्क मागल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो सर। तुमची काय मागणी? काय नाही, अजितदादा पवार आणि या महाआघाडी सरकारला एवढंच मागणं आहे आपल्या माध्यमामार्फत की लवकरात लवकर गोरगरीब SC ST जे लोक आहेत, एकदम दबे कुचले लोक आहेत, त्यांना खरंच पदोन्नतीची गरज आहे। त्यांना एकतर पैसे भरल्याशिवाय कुठं कामही भेटत नाही आणि ज्यांना कामं भेटलेले आहेत त्यांच्या पदोन्नती पण तुम्ही थांबवलेले आहेत। जर हे असं झालं तर 2022 ह्या आघाडीचं जे आहे चित्र वेगळं असेल, महाआघाडी सरकार दिसणार नाही 2022। आणि आझाद समाज पार्टीतर्फे मी हे त्यांना जाहीर आवाहन करतो, जर तुम्हाला काही करायचं असेल लवकरात लवकर तुम्ही आपली SC ST जे आहे ते परत रिचालू करा, एवढीच मला माझी विनंती आहे। हो सगळ्यांच्या जेवढे मागासवर्गीय आहेत, पोलीस असू किंवा अन्य कोणतंही प्राधिकरण सरकारी प्राधिकरण असू, त्यांच्या सगळ्यांच्याच पोटावर पाय आलेला आहे, त्यांच्या सगळ्यांच्याच भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। आता फक्त आता हे अनेक लोक मागासवर्गीय पोलीस ते माझ्यामध्ये झोपलेले आहेत, अनेक लोक फक्त पोलीसच नाही अनेक लोक झोपलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही, त्यांना अगोदर आम्ही जागा करतोय आणि ते आमचं आता आमचं आझाद समाज पार्टीचं आणि भीम आर्मीचं काम असते लोकांना जागा करायचं आणि पुढं सांगायचं आहे की चंद्रशेखर भाईंचीच ऑर्डर आहे अख्ख्या, आता हे फक्त पुण्यात चालू आहे, आता एक 15 तारखेनंतर अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही उतरणार आहोत पूर्ण ताकदीने, आणि हे आणि जेवढे आपले संघटन पक्ष आहेत त्या सगळ्यांना पण आम्ही संघटित करणार आहोत, संघटित करून एकत्र आंदोलन करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, SC ST के सन्मान में। बीमार मिशान बसणार नाहीये जोपर्यंत आरक्षण परत चालू करत नाही तोपर्यंत मिशान बसणार नाहीये, हे महाराष्ट्र महाआघाडी सरकारनी हे करावं लक्षात ठेवावं, एवढंच बोलतो। जय भीम जय भारत। SC ST के सन्मान में। आरक्षण जे आहे जोपर्यंत आरक्षण परत चालू करणार नाही SC ST तोपर्यंत